नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो जिल्हा परिषद पदभरती दोन हजार तेवीसबद्दल महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत ज्याच्यामध्ये मित्रांनो तुमचे जे सध्या रिझल्ट लागलेले आहेत झेडपीचे ते कशा पद्धतीने लागत आहेत त्याचं नॉर्मलायझेशन होणार आहे का ज्या सध्या लिस्ट लागल्या आहेत त्या फायनल लिस्ट आहेत का की अजून लिस्ट लागतील त्याचीही माहिती आपण पाहणार आहोत आणि कट ऑफ कशा पद्धतीने लागतो मित्रांनो तीही माहिती या व्हिडिओमध्ये पाहता येणार तुम्हाला सर्व महत्त्वाची माहिती त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर बघा मित्रांनो ही माहिती सर्वात अगोदर निकालाबद्दल जी आपण पाहणार आहोत आणि त्याच्यानंतर महत्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे मित्रांनो तुमच्या राहिलेल्या जे जिल्हा परिषदच्या परीक्षा आहेत चार संवर्गाच्या ज्याच्यामध्ये ग्रामसेवक असेल आरोग्यसेवक आरोग्यसेविका त्याचबरोबर मित्रांनो मुख्य अंगणवाडी सेविका यांच्या परीक्षा कधी होतील आणि मित्रांनो आचारसंहिता लागल्यास याचा काय परिणाम होऊ शकतो या परीक्षा मग पुढं जातील की काय त्याच्याबद्दल ही माहिती आपण पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहायचे तुम्हाला तर सर्वात अगोदर आपण मित्रांनो पाहूयात की निकालाबद्दलची माहिती आणि राहिलेल्या परीक्षांची माहिती जी आहे ती शेवटपर्यंत व्हिडिओची आपण बघूयात तर बघा मित्रांनो निकाल जे आहेत सध्या किती पदांचे या ठिकाणी लागलेले आहेत तुम्हाला सर्वात अगोदर सांगतो जेणेकरून एक अंदाज रिंगमन वरिष्ठ सहाय्यक लेखा विस्ताराधिकारी सांख्यिकी विस्ताराधिकारी कृषी आणि आरोग्य पर्यवेक्षक या पाच पदांचे मित्रांनो ज्या ज्या जिल्हा परिषदमध्ये यासाठी जागा होत्या त्या सर्वांचे निकाल त्यांच्या त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटवरती लागलेले आहेत याच्यासाठी मी पाहण्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय तिथून तुम्ही राह लागलेल्या पदांचा निकाल पाहू शकता आणि येणारे निकाल देखील पाहण्यासाठी तुम्हाला त्याची माहिती भेटणार आहे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर बघा मित्रांनो आता याच्यामध्ये निकाल कसा लागत नि आहे लक्षात घ्या ज्या ठिकाणी मित्रांनो जागा आहेत त्या ठिकाणी समजा मित्रांनो विद्यार्थ्याला नव्वद पैकी नव्वद मार्क्स नाही पडले म्हणजे पंचेचाळीस टक्के नाही मार्क्स पडले तर तिथं मित्रांनो पात्र ठरवलं जात नाही अशा पद्धतीने पहा जिल्हा परिषद गोंदियाची ही परिपत्रक आहे यामध्ये आरोग्य प्रवेक्षिक या पदासाठी मित्रांनो चार त्यांनी अर्ज केला होता परंतु त्यापैकी उमेदवारांना जी परीक्षा दिली त्यांना पंचेचाळीस टक्केपेक्षा कमी गुण पडले असल्यास तुमचं नाव यादीमध्ये येत नाही हे लक्षात राहू द्या मग तिथं भली एक जागा जरी असली मित्रांनो तरीही तिथं नाव येत नाही आता समजा इथे एकच जागा होती परंतु जर उमेदवारांना पंचेचाळीस टक्केपेक्षा पेक्षा जास्त गुण नाही पडले म्हणजे कमीत कमी पंचाळीस टक्के गुण पाहिजेत तर ती तिथं मित्रांनो लिस्ट लावली जात नाही तर अशाच पद्धतीने पाहू शकता अशा पद्धतीने निकाल लागत आहे जसं की ही जिल्हा परिषद गोंदियाचं झालं आता मित्रांनो पुढची गोष्ट जी महत्वाची ती म्हणजे सध्या ह्या ज्या लिस्ट लागत आहेत तर ह्या लिस्ट फायनल आहेत का जसं की पहा मित्रांनो ही जी लिस्ट लागलेली आता एक उदाहरण म्हणून मी जिल्हा परिषद गोंदियाचं सांगतोय तुम्हाला एक्सटेन्शन ऑफिसर एग्रिकल्चर म्हणजे विस्तार अधिकारी कृषीची ही लिस्ट लागली आता तुमचे पुढचे पंचायतचे असतील शिक्षणचे असतील हे विस्तार अधिकारी असतील आरोग्यसेवक ग्रामसेवकचे तेही निकाल तुमचे लागणार आहेत त्यासाठी ही महत्वाची माहिती तुम्हाला सांगतोय कशी प्रोसेस चालू आहे ती पहा तर आयबीपीएस कंपनीद्वारे मित्रांनो अशा पद्धतीने तुमचे गुण तुम्हाला किती पडलेत त्याची माहिती दिली आणि याच्यामध्ये मित्रांनो ज्यांना पंचेचाळीस टक्के गुण पडलेले आहेत त्यांचाच याच्यामध्ये समावेश केलेला जसं की के एकशे चाळीस जणांनी परीक्षा दिली पाहिजे तर सत्त्याण्णव जणच आप अपियर केलेले आहेत तर या ठिकाणी पहा ही जे आहे सत्त्याण्णव जणांची लिस्ट त्यांनी दिलेली आहे नव्वदच्या वरती ज्यांना मार्क्स आहेत तर अशा पद्धतीने यादीमध्ये समावेश होतोय तर मग तुम्ही म्हणाल की आता हे सर्वांचं सिलेक्शन झालंय का तर नाही मित्रांनो तुम्ही जर जाहिरात पाहिली तर इथं पाहता येईल पहा समजा ही नांदेडचं आहे विस्तार अधिकारी कृषीचं तुम्हाला सांगतोय मी जी की लिस्ट लागलेली सत्त्याण्णव जणांची त्या पदासाठी नव्वदच्या वरती विद्यार्थी घेतलेले तर जाहिरात मध्ये जर बघितलं तर विस्तार अधिकारी कृषीला फक्त एकच जाग आहे त्यासाठी किती जण घेतलेले आहेत किती जणांना पंचेचाळीस टक्के गुण पडलेले तर सत्त्याण्णव जणां तर याच्यामधून मित्रांनो आता तुमचं ज्यांना हायेस्ट मार्क आहेत त्यांना मित्रांनो या ठिकाणी बोलवलं जाईल म्हणजे सिलेक्ट एक विद्यार्थी करायचा आहे तर वेटिंगमध्ये दे देखील काही विद्यार्थी ठेवले जातील मग सामाजिक समांतर आरक्षणानुसार मित्रांनो कुठल्या कॅटेगरीला जागा होती त्यानुसार याची फायनल निवड यादी लागेल फायनल निवड यादीच्या अगोदर मित्रांनो मग नॉर्मलायजेशन होईल का याचं जिल्हा परिषद पदभरतीचं नॉर्मलायझेशन होणार आहे का एस कंपनी तुमची परीक्षा घेते जसं की टी सी एस आपल्याला माहिती असेल नॉर्मलायझेशन करतं तर इथं नॉर्मलायझेशन तुमचं होणार आहे का जी राहिलेली पदं असतील त्यांचंही त्याबद्दल ही त्या महत्वाची माहिती आहे पहा तर जाहिरात जर पाहिली मित्रांनो तर पेज नंबर पंचवीस वरती आपण पाहू शकता नॉर्मलायझेशन बद्दल माहिती दिलेली उदाहरण म्हणून मी या ठिकाणी नांदेड जिल्हा परिषदची जाहिरात घेतलेली ठीक आहे पासष्ट पेज नंबर या ठिकाणी पहा पासष्ट पैकी पंचवीस नंबरचा पेज तर इथं लिहिलेलं आहे पहा अभ्यासक्रमाच्या खाली परीक्षा ही कॉम्प्युटर बेस्ड पद्धतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे सत्र एक ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप व त्याची काठिण्य पातळी तपासण्यात येऊन त्याचे सा, सामान्यीकरण करणे करण्याचे नॉर्मलायझेशन पद्धतीने गुणांकन निश्चित करून निकाल जाहीर करण्यात येईल सदर नॉर्मलायझेशन सर्व परीक्षार्थ्यांना बंधनकारक राहील याची सर्व परीक्षार्थींनी नोंद घ्यावी तर पहा मित्रांनो आयबीपीएस देखील या ठिकाणी तुमचं नॉर्मल नॉर्मलायझेशन करणार आहे लिहिलेल्या ले जाहिरातीमध्ये एकापेक्षा जास्त सत्रामध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत मित्रांनो एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहेत काही पदांच्या मित्रांनो तर त्याचं नॉर्मलायझेशन मित्रांनो ठिकाणी केलं जाणार आहे इथं माहिती दिलेली आहे मग दिले। आता मित्रांनो तुमच्या ज्या सध्या लिस्ट लागत आहेत हे फक्त तुम्हाला किती मार्क्स पडले त्या लागत आहेत आता याचा मित्रांनो कट ऑफ जो असणार आहे तुम्ही म्हणाल की पंचाळीस टक्केपेक्षा जास्त उमेदवारांना जे मार्क आहेत म्हणजे नव्वद टक्के मार्क पडले तर लिस्टमध्ये नाव आलेलं आहे फक्त तुमची तुम्ही इलिजिबल झालात लिस्टमध्ये नाव येण्यासाठी परंतु मित्रांनो तुम्हाला मला कट ऑफ साठी आता पुढच्या दोन स्टेप असतील ती म्हणजे एक पहिली नॉर्मलायझेशन होईल म्हणजे एकापेक्षा जास्त सत्रामध्ये जर परीक्षा झाली असतील तर त्यांनी म्हटलेलं आहे की त्यामध्ये एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा घेणं घेण्यात येणार आहे तर मग त्याचं नॉर्मलायझेशन मित्रांनो होईल आणि त्यानंतर मग तुमची फायनल कट ऑफची काय होईल लिस्ट लागेल तर हा कट ऑफ नाही आहे मित्रांनो सध्या ह्या फक्त तुम्हाला जेवढे मार्क्स पडलेत त्या पद्धतीने लिस्ट सध्या प्रसिद्ध केले गेले आहेत म्हणजे तुमचे हे एक प्रकारे रॉ मार्क्स झाले याला रॉ मार्क पण म्हणता येणार नाही कारण की पंचाळीस टक्के ज्यांना गुण पडलेले त्यांचंच याच्यामध्ये यादीमध्ये काय आहे नाव आहे मित्रांनो बाकीच्या उमेदवारांचं नाव नाही त्यांनी ऑलरेडी सांगितलेल्या जाहिरातीमध्ये पंचाळीस टक्के गुण पडले तरच तुमचं या ठिकाणी नाव येईल तरच तुम्ही या ठिकाणी पात्र होता यादीमध्ये नाव येण्यासाठी मग त्याच्यानंतर तुमचं कट ऑफ मित्रांनो लागेल हे सर्व पदांसाठी असेल मित्रांनो जिल्हा परिषदांच्या ठीक आहे तर निकाल प्रोसेस मी तुम्हाला सांगितलेले कशा पद्धतीने निकाल लागतोय बघितलं या ठिकाणी आपण तर याचा आता फायनल कट ऑफ च्या याद्या ज्या आहेत मित्रांनो अजून लागतील ही पहिली यादी फक्त आहे तुमची अजून मित्रांनो एक यादी लागेल, मैं दोन यादी लागतील आता जी यादी लागेल ती नॉर्मलायझेशन होऊन मित्रांनो निवड याद्या तुमच्या लागायला सुरुवात होतील तर आता मित्रांनो हे झालं निकालाबद्दल याच्या पुढची जी प्रोसेस राहिलेली आहे तुमची बरेच विद्यार्थी विचारतात की चार संवर्ग आमचे राहिले त्याच्या परीक्षा होतील की नाही रद्द झाले की काय काय होणार आहे तर मित्रांनो परीक्षा कुठल्याही पद्धतीने रद्द झालेल्या नाहीत शंभर टक्के तुमच्या परीक्षा ज्या आहेत त्या होणार आहेत आता बघा मित्रांनो आपण खूप सारे व्हिडिओमध्ये पाहिलेलं होतं की कि निमान किमान कमीत कमी पंधरा तारखेनंतर जानेवारीच्या या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या राहिलेल्या पदांचे वेळापत्रक येण्याची शक्यता होती तसा अंदाज आपण बघितलेला होता परंतु मित्रांनो आपल्याला माहीत असेल राज्य उत्पादन शुल्काची पंधरा सोळा तारखेला परीक्षा संपल्या त्याच्यानंतर पूर्ण सेंटर्स मित्रांनो रिकामे आहेत सरळ सेवेची कुठलीही एक्झाम या सध्या कालावधीमध्ये आज बावीस तारखे या कालावधीमध्ये मित्रांनो कुठलीही एक्झाम जी आहे इथं कंडक्ट नाही आहे मित्रांनो सध्या पाहू शकता बावीस तारीख आहे जानेवारीची पुढच्या या येणाऱ्या तीस तारखेपर्यंत मित्रांनो कुठलीही एक्झाम नाही आहे तर या वेळेमध्ये मित्रांनो एक्झाम होणं अपेक्षित होतं परंतु जाहिरातीच्या जे राहिलेली पदं आहेत तुमची चार संवर्गाची आरोग्यसेवक ग्रामशोक असेल आरोग्यसेविका असेल यांचे वेळापत्रक येणं गरजेचं होतं परंतु आलेलं नाहीत तर मग मित्रांनो एक आता हे जे परीक्षा होण्याची मित्रांनो जे चान्सेस आहेत ते पुढे जाऊ शकतात फेब्रुवारीमध्ये देखील मित्रांनो होऊ शकतात कारण की आपण जी मित्रांनो या ठिकाणी अपेक्षा ठेवलेली होती की जानेवारी एंडिंगपर्यंत मित्रांनो परीक्षा होऊ शकतात परंतु तसं झालेलं नाही आहे परंतु परीक्षा तुमच्या मित्रांनो शंभर टक्के होणार आहेत कुठल्याही पद्धतीने रद्द वगैरे होणार नाहीत तशी कुठलीही माहिती मित्रांनो ग्रामविकास विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेंनी दिलेल्या नाहीत ह्या परीक्षा होणार आहेत असं सांगितलेलं आहे तर सध्या मित्रांनो निकाल लावणं सुरू आहे त्याच्यामुळं मित्रांनो या ठिकाणी वेळापत्रकं आलेली नसावीत परंतु वेळापत्रकं मित्रांनो येणाऱ्या आठ दिवसामध्ये किंवा पुढील फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मित्रांनो या ठिकाणी पाहायला भेटतील आता मित्रांनो आपण जो अंदाज लावलेला होता त्यानुसार जानेवारीमध्ये वेळापत्रक अजूनपर्यंत आलेले नाहीत जशी मित्रांनो ऑफिशियल वेबसाईटवरती माहिती येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल केली जाईल कारण की आपल्याही हातामध्ये नाही मित्रांनो वेळापत्रक प्रसिद्ध करण्याचं जसे जसे मित्रांनो त्यांच्याकडं या ठिकाणी पूर्ण निकाल लावले जातील किंवा पूर्ण जे स्लॉट्स असतील मित्रांनो जसे उपलब्ध होतील त्यानुसार जे निवेदन असेल त्यानुसार मित्रांनो परीक्षा तुमच्या घेतल्या जाऊ शकतात परंतु मित्रांनो लवकरच परीक्षा होण्याचे चान्सेस आहेत कारण की महत्वाचं म्हणजे आता सध्या कुठल्याही परीक्षा मित्रांनो या ठिकाणी कंडक्ट नाहीत जर मित्रांनो या ठिकाणी झेडपीच्या परीक्षा त्यांना या स्लॉट्समध्ये घ्यायच्या नसत्या म्हणजे राहिलेली जी या ठिकाणी आठ दिवस आहेत जानेवारीची तर इथं कुठल्या ना कुठल्या मित्रांनो जे बाकीचे विभागाच्या आतापर्यंत जाहिराती आलेल्या आहेत त्यांच्या मित्रांनो कुठल्या कुठल्या या ठिकाणी परीक्षा कंडक्ट केल्या गेल्या असत्या तर मित्रांनो जिल्हा परिषदच्या तुमच्या परीक्षा ज्या आहेत शंभर टक्के होणार आहेत आता प्रश्न जेव्हा हा उद्भवतो की मित्रांनो या ठिकाणी निवडणुका लागल्यास आचारसंहिता लागल्यास या परीक्षा होतील की नाही तर मित्रांनो त्याबद्दल ही माहिती आपण बघूयात जसं की पहा निवडणूक आयोगाचे मित्रांनो या ठिकाणी आदेश येत असतात अशा पद्धतीने हे पत्र येत असतात हे दोन हजार अकराचे अकराचे आदेश मित्रांनो या ठिकाणी आहेत तर ज्या आता मित्रांनो फेब्रुवारीमध्ये किंवा मार्चमध्ये फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्चमध्ये मित्रांनो निवडणुकाची जी आहे आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे अजून मित्रांनो ते कंप्लीट जे आहे मित्रांनो हंड्रेड पर्सेंट डिक्लेअर झालेलं नाही की याच तारखेला लागतील म्हणून पण याच्यावरती मित्रांनो काय परिणाम होऊ शकतो ह्या आदेशमध्ये जे आहेत मित्रांनो तुमच्या परीक्षा घेणं असेल किंवा त्याबद्दल काय माहिती आहे पहा या ठिकाणी बावीस नंबरचा हा पॉईंट आहे आचारसंहितेच्या कालावधीमध्ये नेमणुका भरती करण्याच्या दृष्टीने जाहिरात देणे मुलाखती घेणे आणि प्रतीक्षा नियुक्ती नियुक्ती करण्याबाबत काय म्हणलेलं आहे तर मित्रांनो जिल्हा परिषदेच्या जे तुमच्या परीक्षा या त्याच्यावरती याचा काहीही परिणाम होणार नाही कारण की याच्यामध्ये आहे आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच पत्र पाठवली असल्यास लेखी परीक्षा घेण्यास हरकत नाही म्हणजे ऑलरेडीच मित्रांनो तुमची जर प्रोसेस झालेली असेल पो प्रोसेस चालू आहे तर त्या परीक्षा घेण्यासाठी मित्रांनो हरकत असणार नाही म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी जास्त काही परिणाम होणार नाही तुमच्या परीक्षा ज्या आहेत मित्रांनो या ठिकाणी होऊन जातील आणि अजून आचारसंहिताबद्दल किंवा निवडणुकाबद्दल मित्रांनो काहीच माहिती आलेली नाही आहे त्याच्यामुळे त्याच्या अगोदरच तुमच्या ह्या जिल्हा परिषदच्या परीक्षा ज्या आहेत त्या होऊन जातील आता मित्रांनो एक सर्व ही अंदाजित माहिती मी तुम्हाला सांगितले की नेमक्या कधी परीक्षा होतील राहिलेल्या तर मित्रांनो जानेवारी एंडिंगपर्यंत वेळापत्रकं येणं गरजेचं आहे फेब्रुवारीमध्ये जर परीक्षा होणार असतील होणार असतील तर, तर आणि मित्रांनो आचारसंहिताबद्दल अजून डिक्लेअर डेट डिक्लेअर नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्हाला टेन्शन घ्यायचं गरज नाही आणि जरी आचारसंहिता लागल्या तरी ऑलरेडी याचे वेळापत्रक मित्रांनो काही पदांचे आलेले आहेत परीक्षा झालेले आहेत आणि जाहिराती देखील आचारसंहिता पूर्वीच मित्रांनो या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत त्याच्यामुळे याच्यावरती जास्त परिणाम होणार नाही तुमच्या परीक्षा मित्रांनो होऊन जातील याबद्दल जसे ऑफिशियली अपडेट येतील मित्रांनो तसे तुम्हाला शेअर केले जातील तर एक विद्यार्थ्यांना ही माहिती भेटावी बरेच विद्यार्थी कमेंटमध्ये विचारत होते की नेमकं काय झालेलं आहे याबद्दल तर मित्रांनो अजूनपर्यंत ऑफिशियली कुठेही वेळापत्रक आलेलं नाहीत किंवा परीक्षा तुमच्या रद्द होणार नाहीत त्याबद्दल रद्द होतील की नाही त्याबद्दल कुठेही काही सांगितलेलं नाही तुमच्या परीक्षा शंभर टक्के आहे तसे मित्रांनो होणार आहेत निकालही लागणं सुरू झालेलं आहे बाकीच्या राहिलेल्या पदांचेही लवकरच मित्रांनो निकाल, निकाल लागून जातील आणि राहिलेल्या ले परीक्षा देखील तुमच्या लवकरच होणार आहेत जसं जसे अपडेट येतील मित्रांनो तसे तुम्हाला शेअर केले जातील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा धन्यवाद